कर्नाटक राज्यातील काँग्रेस आणि जनता दल एसचे बंडखोर आमदार साईचरणी नतमस्तक झाले. दरम्यान विमानतळाच्या बाहेर पडताच काँग्रेस पक्षाच्या झेंड्या घेतलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या आणि आमदारांच्या निषेधाच्या तर राहुल गांधी आणि सत्यजित तांबे जिंदाबादच्या घोषणा दिल्या. शनिवार दिनांक 13 रोजी दुपारी साईबाबांच्या माध्यान्ह आरतीनंतर 1:30 सुमारास कर्नाटक राज्यातील काँग्रेस आणि जनता दलाच्या बंडखोर 13 आमदारांचे शिर्डीमध्ये आगमन झाले. प्रचंड स्वरूपामध्ये असलेल्या पोलीस बंदोबस्तात साईबाबांच्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मोगळेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि साईमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी 1:00 एका चार्टर्ड विमानानं या आमदारांचं आगमन झालं. त्यापूर्वी अर्धा तास अगोदर दुसऱ्या एका चार्टर्ड विमानानं मुंबईहून काही अनोळखी व्यक्ती या आमदारांच्या व्यवस्थेसाठी विमानतळावर दाखल झाले होते. विमानतळावरून एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून ते शिर्डीमध्ये रवाना झाले. विमानतळाच्या बाहेर पडताच पक्षाचे झेंडे घेतलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या आणि या आमदारांच्या निषेधाच्या तर राहुल गांधी आणि सत्यजित तांबे यांच्यासाठी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. मंदिरामध्ये दर्शन घेऊन आमदारांचा हा ताफा 2:15 सुमारास पुन्हा विमानतळावर आला. यानंतर हे सर्वजण मुंबईला रवाना झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्यासह राहाता कोपरगाव येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान भारतीय जनता पार्टीकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आला. जे भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करून जे कर्नाटकचे काँग्रेस पक्षाचे व जेडीएसचे आमदार इथं शिर्डीमध्ये आणलेले आहेत त्यांना, तर आम्ही त्यांना फक्त संदेश देण्यासाठी आलेलो आहे की आपण साईबाबांच्या पावनभूमीत शिर्डीत आलेला आहात, तर साईबाबांची जी शिकवण आहे श्रद्धा आणि सबुरी ही तुम्ही काँग्रेस पक्षावर ठेवा. त्यासाठी आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आदरणीय प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी त्यांना श्रद्धा आणि सबुरी शिकवायला इथं आलो. दरम्यान या आमदारांनी मात्र माध्यमांशी बोलणं टाळलं. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी.